भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. जळगावात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना भाजपने तिकीट दिल्यामुळे उन्मेश पाटील नाराज आहेत. खासदार उन्मेश पाटलांनी ठाकरेंचं शिवबंधन बांधल्यानंतर त्यांच्या जळगावच्या संपर्क कार्यालयातील भाजपचे बॅनर आणि चिन्ह हटवण्यात आलेलं आहे. तर उन्मेश पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून हे बॅनर आणि चिन्ह हटवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची दूसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सातारा, माढा, रावेर, भिवंडी आणि बीड या 5 जागांवर उमेदवार जाहीर होऊ शकतात. तर मवियामध्ये 10 जागा शरद पवार पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत आणि त्यातील पहिल्या 5 जागा आधीच जाहीर करण्यात आल्या. रामटेकमधून लोकसभा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंना आणखी एक धक्का बसला आहे. तर जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वेंचं जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द झालेलं आहे आणि विभागातील आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी बर्वेंचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याबाबत आदेश काढलेत. महाविकास आघाडीचे लातूरचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काळगे अनुसूचित जातीमध्ये येत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी केलेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या माकपाने बंड करत खासदारकीसाठी उमेदवार देण्याचं ठरवलंय. त्यामुळे जे पी गावित यांनी स्वामी शांतीगिरींची भेट घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात महायुतीतर्फे भारती पवार तर मवियातर्फे भास्कर भगरे रिंगणात आहेत. किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट ही शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही शिवसेनेचीच असून 2 ते 2.5 लाख मतांनी आमचा विजय होऊ शकतो याचा दावा देखील सामंतांनी केलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतच सामना पाहिजे, आम्ही या सामन्याचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी राणेंना देत डिवचलेला आहे. तर विनायक राऊतांचा विक्रमी मतांनी विजय होईल असा दावा देखील राऊतांनी केला आहे. तर कोकणातील जागेवरून महायुतीत चढाओढ असताना राणेंनी शक्ती प्रदर्शन केलंय, त्यामुळे महायुतीत तिढा कायम आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी धमकी दिल्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरीतून किरण सामंतांनी माघार घेतल्याच्या गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. मात्र अशा धमक्यांना जनता भीक घालणार नाही असं सांगत ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं सुतोवाच देखील नाईक यांनी केलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबळी यांना पालघर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारती कांबळी या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष होत्या. शिवसेना फुटीनंतर जिल्हा परिषदेतील मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत गेला, मात्र भारती कांबळी उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये कायम होत्या. माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेवर खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असं खडसेंनी म्हटलंय, मात्र तुर्तास तरी माझा भाजप प्रवेश नाही असं सांगत भाजपसोबत जवळीक साधली जात असल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार घड्याळ चिन्हाचा वापर करतायत, कोर्टाच्या आदेशाचं पालन अजित पवार करत नसल्याचा आरोप शरद पवार पक्षाने केलाय. त्याविरोधात शरद पवार पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. सुनील तटकरेंनी बॅरिस्टर अंतुलेश शरद पवार आणि जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे. तर विश्वासघातकी माणसाला मतदान करणार का असा सवालही गीतेंनी उपस्थित केला. चंद्रपुरात रोहित पवार आणि सुधीर मुनगंटीवारांना तिकीट नाकारण्याच्या मुद्द्यावरून चिमटा काढलेला आहे. त्यांना खासदारकीचं तिकीट नको आहे, तर त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना पाठिंबा द्यावा असा टोला त्यांनी लगावला आहे. चंद्रपूर दौऱ्यावर असताना एका इफ्तार पार्टीमध्ये त्यांनी ही खोचक टीका केली आहे. चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी 39 कोटी रुपये उधार घेतले. तर उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये तब्बल 77 जणांकडून ही
उसनवारीची रक्कम घेण्यात आल्याचं नमूद केलंय आणि ज्या लोकांकडून ही कर्ज स्वरूपामध्ये रक्कम घेतली आहे त्यामध्ये खासगी कंपन्या, कंत्राटदार, व्यापारी आणि नातेवाईकांचा समावेश आहे. बिहारमधील जयनगर ते पुणे, दानापूर ते पुणे आणि मुझफ्फरपूर ते यशवंतपूरपर्यंत विशेष रेल्वे धावणार आहे. अनेक प्रवाशांच्या मागणीनंतर रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर बाहेरच्या राज्यातील मोठा वर्ग पुण्यामध्ये काम करतो त्यांना या रेल्वेची मोठी सुविधा मिळणार आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वरचा सरकता जिना काही दिवसांपासून बंद आहे. प्लॅटफॉर्मवरून पादचारी पुलावर जाण्यासाठीचा जिना बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर हा सरकता जिना सुरू करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत. नाशिकच्या मालेगावात सलग दुसऱ्या दिवशी ही पारा 42 अंशांवर कायम आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मेळघाटातील काही गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावते. तर गेल्या 75 वर्षांपासून मेळघाटचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी जंगलात वणवण करावी लागते. तर खडीमल गावामध्ये एका विहिरीवर हंडाभर पाण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 44.72% तर आंध्रा धरणामध्ये 55.48% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा 15 जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. पावसाळा लांबल्यास शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरामध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संभाजीनगरमधल्याच आझाद चौकात एका मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. या ट्रकमध्ये शालेय स्टेशनरी, स्टीलची भांडी यासह विविध वस्तू होत्या. आगीत या वस्तू जळून खाक झाल्या. बातमी भंडाऱ्यातून. भंडाऱ्यात डोंगरलामध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. तर ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. क्रू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. करीना कपूर खान, क्रिती सेनॉन त्याचप्रमाणे तब्बू या सिनेमामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. क्रू सिनेमाने वर्ल्ड वाईड 40 कोटींचं कलेक्शन केलंय. JNU सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र प्रदर्शनाची नवी तारीख अद्याप समोर आलेली नसून लवकरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे. या सिनेमामध्ये उर्वेशी रौतेला सिद्धार्थ बोडके यांची प्रमुख भूमिका असणार आहे. तर परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा सिनेमाचा टीजर रिलीज झालेला आहे. हा सिनेमा 1 मेला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे त्याचप्रमाणे सुकन्या मोने यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. घरातल्या मूलकर्णीवर या सिनेमाचं कथानक रचण्यात आलं. भेटली मला म्हणून एक मिनिट, तुम्ही दांडी वगैरे मारणार आहात का काय? बुरशी काय कमाले गार्गे करायचे होते हो मला. कमी 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 केवढं तेल येते असं काही काही कमीच करणार होते मी. थँक्यू अशा ताई. गो टू हेल. काय सगळं विसरता आता विसरतो ना. माणूस आहे म्हणलं विसरणार. तुम्ही नाही का पाकिट विसरल्या? अच्छा आता माझ्याशी बरोबरी करणार? मी पगार देते ना वेळेत तुम्हाला, मग तुम्ही वेळेत या ना. भाजपने अभिनेत्री कंगना रानौतला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून कंगनाने प्रचाराचा धडाका लावलाय. तर महुनागममध्ये कंगनाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.